सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर. नवीन वर्षात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होणार. मुख्यमंत्री यांची विधानसभेत मोठी घोषणा. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की कर्जमाफीबाबत नेमके सत्य काय आहे, कर्जमाफी होणार आहे किंवा नाही, तसेच सरसकट कर्जमाफी होणार की नाही याबाबत नेमके सत्य काय आहे. हे आज मी तुम्हाला पुराव्यासोबत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कर्जमाफीबाबत नेमके सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो. आणि कर्जमाफी खरोखर होणार आहे की नाही याबाबत सत्यता काय आहे याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मित्रांनो, शेतकऱ्यांवरती यावर्षी अनेक संकटे आली. कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी, त्यानंतर अवकाळी पाऊस, गारपीट, अशा अनेक संकटांना तोंड देत शेतकऱ्यांनी आपली पिके ही घरी आणली आणि त्या पिकांना सुद्धा पाहिजे तसा दर मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही. अशा अनेक संकटांनी घेरलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा ठेवणे काही वावगे नाही आहे, कारण की शेतकऱ्यांची परिस्थिती ही खूप बिकट आहे. परंतु सध्या सोशल मीडियावरती कर्जमाफीबद्दल ठोस पुरावा नसताना सुद्धा जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तर कर्जमाफीबद्दल नेमके सत्य काय आहे, विधानसभेत कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री यांनी नेमकी काय माहिती दिली ती एकदा तुम्ही पाहून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती ना, 2017 देवेंद्रजींनी त्यांच्या काळात, मी होतो सरकारमध्ये, आपल्या सरकारमध्ये, हा सुनील बोलतोय आपल्या सरकारमध्ये, हा, तर 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता. परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते. ही देखील खरं म्हणजे हे वास्तविक या आधीच्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे 6,56,000 शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की 6,56,000 वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार. वास्तविक या आधीच्या सरकारने 2.5 वर्षाच्या काळात ती जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. परंतु तुमच्या काळात मी माहिती घेतली, DBT पोर्टल बंद होते. UBTच्या काळात DBT बंद होते. समजून घ्या ना, समजून घ्या. आणि का बंद होते ते मलाही कळलं नाही, आपल्यालाही कळलं नाही. कळलं असेल तर सांगा. म्हणूनच आपल्याला सांगतो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना 2019 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचा निर्णय झाला होता. बरोबर आहे, 50,000 रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली. परंतु अध्यक्ष महोदय, त्यासाठी तरतूदच केली नव्हती. जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय. म्हणजे हे देखील मी या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो, म्हणजे आश्वासन देऊन आणि त्याला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवायची, त्याला झुलवट ठेवायचं, बोलाचीच कडी बोलाचाच भात, हे आम्ही कधी केलं नाही, करणार नाही. दिले नाही, दिले ना 50,000 रुपये. आणि त्याला ऐका 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 ऐका, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात आम्ही केली. ऐका ना, ऐकता, ऐकलं तर बोलणार. आतापर्यंत 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे 5,190 कोटी रुपये जमा केले आणि उरले ते पण देणार. तर मित्रांनो, मुख्यमंत्री यांनी कर्जमाफी बाबत नेमकी काय घोषणा केली आहे हे तुम्ही बघितले.
याच्यात मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की 2017 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत जी कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीपासून पोर्टल बंद झाल्याने 6,56,000 शेतकरी हे वंचित राहिले होते. तर त्या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आता आम्ही करणार आहोत अशी पहिली घोषणा मुख्यमंत्री यांनी विधानसभेत केली आहे. म्हणजेच फक्त 2017 झालेल्या कर्जमाफीपासून वंचित असलेल्या 6,56,000 शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार आहे. त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाहीये किंवा सरसगट कर्जमाफी होणार यासंबंधित सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घोषणा मुख्यमंत्री यांनी केलेली नाहीये. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे ती म्हणजे 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत. मित्रांनो 2019 जे शेतकरी नियमितपणे कर्जदार होते त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात आले. परंतु या योजनेअंतर्गत सुद्धा लाभ देण्यासाठी निधीची तरतूद नसल्याने या योजनेअंतर्गत सुद्धा बऱ्याचशा लाभार्थ्यांना लाभ मिळाला नव्हता. तर मुख्यमंत्री यांनी याबाबत घोषणा करताना सांगितले की आता या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ देण्यासाठी आम्ही निधीची तरतूद करून वंचित शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ देऊ. अशा प्रकारच्या कर्जमाफीबद्दल 2 महत्वाच्या घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. परंतु मित्रांनो जे शेतकरी या अगोदरच्या कर्जमाफीपासून वंचित आहेत म्हणजे 6,56,000 शेतकरी फक्त यांनाच या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ देण्याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर प्रोत्साहन अनुदानापासून जे शेतकरी अगोदर वंचित राहिले होते त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार असल्याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची सरसगट कर्जमाफीबाबत त्यांनी या ठिकाणी सांगितले नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही संभ्रमात राहू नये. तर आता तुम्हाला समजलेच असेल मित्रांनो की कर्जमाफी ही कोणकोणत्या शेतकऱ्यांना केली जाणार आहे. तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांना सुद्धा या ठिकाणी कर्जमाफीबाबत सत्यता काय आहे याविषयी माहिती मिळेल. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.